शेणखत शेतामध्ये टाकायचे कसे याचे जर योग्य नॉलेज शेतकऱ्याकडे नसेल तर त्याच्या शेतीचं आणि त्याच्या वेळ श्रम पैसा या दोन्हीचंही नुकसान होऊ शकतं. आपण आपल्या शेतामध्ये शेणखत वापरताना कोणती काळजी घ्यायला पाहिजेत, कोणतं शेण टाकायला पाहिजेत, कशा पद्धतीने टाकायला पाहिजेत आणि कोणत्या वेळी टाकायला पाहिजेत याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला कुठलंही डिकम्पोजर न वापरता आपण शेणाला कंपोस्ट करू शकतो ही पद्धत तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळं व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेणखतामध्ये NPK प्रमाण किती आहे ते सांगणार आहे. यामध्ये बघा, आपण जेव्हा शेणखत शेतामध्ये टाकतो हा शेणखत या रासायनिक खताला पर्याय नसतोच. बऱ्याच जणांना असं वाटतं की बाबा आता आपण शेणखत टाकलं आपल्याला आता रासायनिक खतं टाकायची गरज नाही, पण हा चुकीचा भ्रम आहे. कारण शेणखत हे खत रासायनिक खताची बराबरी नाही करू शकत. भलेही ते रासायनिक खताला सपोर्ट करत असेल पण रासायनिक खताला पर्याय म्हणून शेणखत टाकणं हे चुकीचं आहे. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे यामध्ये नत्राचं प्रमाण 0.4% आहे, अत्यंत अल्प प्रमाणात आहे, आणि स्फुरदचं प्रमाण 0.15% आहे, आणि पालाश हा 0.50% आहे. म्हणजे यामध्ये NPKचं प्रमाण अतिशय अल्प प्रमाणात असल्यामुळं हे आपल्या रासायनिक खताला पर्याय होऊ शकत नाही. शेणखत हे भूसुधारक म्हणून काम करत असतं. जेव्हा आपण शेणखत शेतामध्ये टाकतो तेव्हा भरपूर प्रमाणात जीवाणूला कार्बन पुरवला जातो आणि हे कार्बन म्हणजे जीवाणूचं अन्न आहे. आणि हे जीवाणूचं अन्न जेव्हा जीवाणूला मिळतं तेव्हा जीवाणू ॲक्टिव्ह होतात आणि जमिनीत पडलेलं रासायनिक खत हे पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम करतात. त्यामुळं आपण जेव्हा शेणखत जमिनीमध्ये टाकतो तेव्हा खूप सारे अन्नद्रव्य पिकाला मिळतात, त्यामुळं पीक हे डोलदार आणि तजेदार दिसतं. अर्धवट कुजलेलं शेणखत जर आपण शेतामध्ये टाकलं तर त्याचा दुष्परिणाम काय होतो बघा. जेव्हा आपण अर्धवट कुजलेलं शेणखत हे आपल्या शेताने पसरवतो तेव्हा ते न कुजलेलं शेणखत कुजायला सुरुवात होते. एरोबिक बॅक्टेरिया हे त्याला कुजवण्याचं काम करत असतात आणि या बॅक्टेरियाला जेव्हा कुजवण्याची प्रक्रिया सुरू होते तेव्हा जमिनीमध्ये उष्णता निर्माण होते. जर तुम्ही उकरड्यामध्ये हात टाकला तर तुम्हाला हात पोळेल इतकी गरमी असते. याचं तापमान 65 ते 70 अंश सेल्सिअस असते आणि या तापमानामुळं आपल्या ज्या पांढऱ्या मुळ्या आहेत या मुळ्या जळण्याचं काम होतं. म्हणजे या मुळ्यांना शॉक लागतो आणि परिणामी पांढऱ्या मुळ्याचा ऱ्हास होतो आणि पांढऱ्या मुळ्याचा ऱ्हास झाला की आपलं उत्पादन कमी होत जातं, म्हणजे आपलं उत्पादन घटतं. त्यामुळं कच्चं शेणखत टाकणं कधीही धोकादायक आहे. त्याचबरोबर आपण अर्धवट कुजलेलं शेणखत जेव्हा जमिनीमध्ये टाकतो तेव्हा एरोबिक बॅक्टेरियाला ऑक्सिजन लागतो आणि पांढऱ्या मुळ्यांनासुद्धा ऑक्सिजन लागतो. या दोघांमध्ये ऑक्सिजन घेण्याची स्पर्धा लागते आणि परिणामी काय होतं, एखाद्या वेळेस बॅक्टेरियाला ऑक्सिजन कमी पडतो आणि बॅक्टेरियाला ऑक्सिजन कमी झाला की ते मरतात आणि सडतात आणि तिथं सडल्यामुळं त्या ठिकाणी बुरशी निर्माण होते, म्हणून आपल्या पिकाला बुरशी लागण्याची शक्यता असते. त्यामुळं करपाळ, मुळकूज यासारखे रोग आपल्या पिकावर येतात. त्याचबरोबर जर पांढऱ्या मुळ्यांना ऑक्सिजन कमी पडला तर पांढऱ्या मुळ्या ह्या ऑक्सिजन न मिळाल्यामुळं वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स सिक्रेट करतात आणि हे हार्मोन्स सिक्रेट केल्यामुळं याचा आपल्या पिकावर दुष्परिणाम पाहायला मिळतो, यातही आपलं उत्पादन हे घटत असतं. यानंतर अर्धवट कुजलेलं शेणखत जर आपण शेतामध्ये टाकलं तर हुमणी आळीसारखा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते. जेव्हा हुमणी आळी आपल्या प्लॉटवर येते तेव्हा पूर्ण प्लॉट हा उद्ध्वस्त होतो, इतकी बेकार आणि इतकी हानिकारक ही आळी आहे. किंवा ज्या ठिकाणी अर्धवट कुजलेलं शेण आहे त्या ठिकाणी हे उपद्रवी कीटक अंडी घालत असतात आणि त्याचा उपद्रव आपल्याला नंतर पिकावर मिळत असतो किंवा पिकावर याचा दुष्परिणाम पाहायला मिळत असतो. त्यामुळं कुजलेलं परिपूर्ण झालेलं खतच आपण आपल्या शेतामध्ये टाकायला पाहिजे. आता आपल्याला शेणखत कुजवण्यासाठी बॅक्टेरिया न वापरता, कुठलाही बॅक्टेरिया न वापरता किंवा कुठलंही डिकम्पोजर न वापरता आपण हे शेणखत कुजू शकतो. याची एक प्रोसेस आहे, ती प्रोसेस कशी आहे ती आपण बघू. यामध्ये बघा, तुम्हाला 10 क्विंटल जर शेणखत कुजवायचं असेल तर त्यासाठी 200 लिटर पाणी घ्या, त्यामध्ये 2 किलो गूळ टाका आणि 30 लिटर त्यामध्ये ताक टाका आणि 30 किलो गाईचे शेण टाका. बघा, गाईच्या शेणामध्ये 33 कोटी आपण देव आहे असं म्हणतो, तर देव नसून ते 33 कोटी जीवाणू आहेत जे की या सृष्टीला जगवण्याचं काम करत असतात. त्यामध्ये उत्तम डिकम्पोजर या शेणामध्ये असल्यामुळं
जेव्हा आपण गाईचं शेण या शेणामध्ये पाणी करून मिक्स करून टाकतो तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया त्या शेणामध्ये असतात आणि हे बॅक्टेरिया शेण गाईने दिल्यानंतर 5 ते 7 तास त्यामध्ये जिवंत राहतात. म्हणून ताजं शेण आपल्याला 30 किलो घ्यायचं आहे आणि ह्या सगळ्यांचं मिश्रण करायचं 200 लिटर पाणी, 2 किलो गूळ, 30 किलो शेण आणि 30 लिटर ताक या सगळ्यांचं मिश्रण करून आपल्याला जिथं आपला उकिरडा आहे जिथं आपण हे 10 क्विंटल खत आपण बेड तयार केलं त्याचं 1 फूट 1.5 फूट 2 फूट उंच आणि 9-10 फूट लांब या पद्धतीने बेड तयार करा आणि जिथं आपलं द्रावण केलेलं हे त्या बेडवर शिंपडा जेणेकरून बुडापर्यंत जाईल थोडंसं छिद्र पाडून त्या छिद्रामध्ये टाकून हे पूर्ण बेड त्या याने ओलं करा आणि वरून तुराट्या असतील, कडबा असेल किंवा जे बी तुम्हाला झाकता येईल असं आच्छादन करा जेणेकरून सूर्यप्रकाश तिथपर्यंत पडला नाही पाहिजेत. त्याचबरोबर जर तुमच्याकडे आच्छादन करण्यासाठी कुठलंही पालापाचोळा नसेल तर तुम्ही त्यावर एखादं पोतं, गोंडपाट, कापड काही बी टाकू शकता पण यावर कुटार किंवा 5 गव्हाचा कोंडा हे टाकू नका कारण यामुळे सुद्धा बुरशी वाढण्याची शक्यता असते. हे कुजलेले शेणखत तयार का करायचे त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण की जेव्हा आपण हे शेणखत डायरेक्ट टाकत असतो त्यामध्ये नायट्रोजन हा प्रोटीन रूपात असतो आणि त्याला अमोनियम किंवा नायट्रेट स्वरूपात करण्याचं काम हे कुजवण्याची जीवाणू करत असतात. त्याचबरोबर फॉस्फरस हा फायट्रेट स्वरूपात असतो याला सल्फेट आयनमध्ये बदलण्याचं काम हे जीवाणू करत असतात. हे खत कुजवल्यानंतर होत असतं. मित्रांनो ज्या फॉर्ममध्ये पिकाला अन्नद्रव्य उचलता येतात त्याच फॉर्ममध्ये तयार करण्याचं काम हे जीवाणू करत असतात त्यामुळं शेणखत हे 100% कुजणं गरजेचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेणखत वापरायचं कसं. मित्रांनो तत्पूर्वी आम्ही शेतकऱ्याच्या ज्ञानामध्ये भर पडावा, शेतकऱ्याला जास्तीत जास्त उत्पादन काढता यावं, कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन काढता यावं यासाठी आम्ही एक कोर्स बनवला आहे ज्याचं नाव आहे ट्रेन द फार्मर. या कोर्समध्ये आम्ही जीवाणू खते, त्यांचा वापर, रासायनिक खते आणि जैविक खते यांचं कॉम्बिनेशन, वॉटर मॅनेजमेंट, त्याचबरोबर कमी खर्चामध्ये फवारणी व्यवस्थापन आणि मातीचे आरोग्य याबद्दल सखोल माहिती देत आहे. 3 दिवसाचा हा कोर्स आहे. या कोर्सला तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर हाय करा, मी तुम्हाला डिटेल पाठवेन. आता बघूया आपण की आपल्याला हे शेणखत वापरण्याची योग्य पद्धत काय. बघा जेव्हा तुम्ही शेतकरी उन्हाळ्यामध्ये शेणखत हे शेतामध्ये फेकून देता त्यामुळं होतं काय की त्यामध्ये असलेले सर्व बॅक्टेरिया उन्हाच्या टेम्परेचरनं पूर्ण नष्ट होतात आणि हे शेणखत एक दगड बनतं, याचा कुठलाही वापर आपल्या पिकाला होत नाही. जेव्हा पावसाळ्यात पाणी पडतं तेव्हा 20% तो पिकाला लागू होतो, 80% वाया गेलेला असतो कारण त्यामध्ये बॅक्टेरिया जिवंत करणं शक्य नसतं. म्हणून जेव्हा तुम्हाला शेणखत वापरायचं तेव्हा जमिनीमध्ये ओलावा असला पाहिजेत आणि हे जमिनी आड गेलं पाहिजेत. मग तुम्ही पेरून टाकू शकता, टिपणीमागे टाकू शकता किंवा तुम्ही पेरल्यानंतर त्यावर नांगर हाणून किंवा तुम्ही वखर किंवा तुम्हाला जे बी तुम्हाला करता येईल ते माती आड करणं गरजेचं आहे. तरच ते जीवाणू जिवंत राहतील आणि आपल्या पिकाला पाहिजे त्या फॉर्ममध्ये रासायनिक खतं उपलब्ध करून देतील. मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट्स करून कळवा आणि हा व्हिडिओ कमीत कमी 5 ग्रुपमध्ये पाठवा जेणेकरून त्याच्या ज्ञानामध्ये भर पडेल. सो थँक्यू, विश यू वेल.